पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्याअंतर्गत नावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस प्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ नावे खाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदासाठी वीरेंद्र पाटील तर सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून शैलेश पाटील, जॉर्ज मिनिजेस, अक्षदा भोईर, प्रभाग क्रमांक 2 मधून राजेश म्हात्रे, रंजना पाटील, सुनीता भोईर, प्रभाग क्रमांक 3 मधून सविता ठाकूर, जागृती भोईर, प्रभाग क्रमांक 4 मधून सागर ठाकूर, नरेश मोकल, ललिता ठाकूर उभे आहेत. यांच्या प्रचारासाठी रविवारी प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांपर्यंत पोहोचून उत्कर्ष ग्रामविकास मंडळ नावे खाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, चंद्रकांत भोईर, माजी उपसरपंच किरण पाटील, जे बी म्हात्रे, किशोर भाई, दीपक भोईर, राजेश म्हात्रे, शैलेश पाटील, नितीन भोईर, तुषार भोईर, दीपक भोईर, चंद्रकांत पाटील, मीनाक्षी पाटील, रंजना घरत, वासंती भोईर, शोभा भोईर, जागृती म्हात्रे, सविता ठाकूर, संदीप म्हात्रे, केतन बेंद्रे, रंजना पाटील उपस्थित होते.